नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरली मध्ये तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत गणित या विषयामधला एक नवीन घटक, तो म्हणजे संख्यांचा लहान मोठेपणा। यापूर्वीच्या आमच्या व्हिडिओजमध्ये आपण संख्यांची मध्ये असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत, त्यानंतर संख्यांचं विस्तारित रूप हे सर्व घटक पाहिले। आज आपण पाहतोय संख्यांमधला लहान मोठेपणा कसा ठरवायचा, दिलेल्या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान आहे हे कसं ठरवायचं पाहूयात। एक उदाहरण, या ठिकाणी संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी काही नियम आहेत, त्यातलं पहिलं आपण बघूयात। त्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी मी लिहिणार आहे। उदाहरणार्थ दोन संख्या जर दिलेल्या असतील आपल्याला, ही एक संख्या आहे 845,678 आणि अशा दोन संख्या इथं लिहिल्या। ह्या दोन संख्यांमध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं, तर सगळ्यात आधी त्या दोन्ही संख्यांमध्ये असणाऱ्या अंकांची संख्या मोजायची। उदाहरणार्थ पहिली ही जी संख्या आहे, ही पहिली संख्या अंक जर आपण मोजले तर ही 6 अंकी संख्या आहे आणि दुसरी ही जी संख्या आहे या ठिकाणी 5 अंक आपल्याला दिसत आहेत। म्हणजे एक संख्या ही 6 अंकी आणि दुसरी संख्या ही 5 अंकी आहे। ज्या संख्येमध्ये अंकांची संख्या जास्त ती संख्या दुसरीपेक्षा मोठी, हा आपल्याला पहिला नियम सांगतो। त्यानुसार 845,678 हे मोठे आहेत 78,567। हा झाला पहिला नियम संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी। दुसरा नियम बघूयात आपण, ज्यामध्ये आता इथे संख्यांमध्ये असणाऱ्या अंकांची संख्या कमी जास्त होती। उदाहरणार्थ 6 अंकी 5 अंकी किंवा 5 अंकी 4 अंकी असेल, पण जर दोन्ही संख्यांमध्ये अंकांची संख्या समान असेल, उदाहरणार्थ दोन्ही 4 अंकी संख्या असतील, दोन्ही 6 अंकी संख्या असतील, तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा। उदाहरण पहा, या ठिकाणी एक उदाहरण लिहिते मी, 85,361 आणि 90,477 अशा दोन संख्या आहेत। 85,361 आणि 90,477 ह्या दोन्हीमध्ये लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल, अंक तुम्ही मोजलेत तर अंकांची संख्या सेम आहे, म्हणजे ही पण 5 अंकी संख्या आहे, ही पण 5 अंकी संख्या आहे, मग अशा वेळेला लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल तर पहिल्या अंकाकडे लक्ष द्यायचं। पहिल्या संख्येमध्ये हा पहिला अंक आपल्याला 8 दिसतोय, दुसऱ्या संख्येमध्ये मात्र तो आहे 9। मग ज्या संख्येतला पहिला अंक मोठा ती संख्या दुसरीपेक्षा मोठी, त्या नियमानुसार या ठिकाणी 90,477 हे मोठे असतील 85,361 किंवा 85,361 हे लहान आहेत 90,477। हा झाला आपला दुसरा नियम लहान मोठेपणा ठरवण्यासाठी। एक तिसरा असा नियम आपल्याकडे आहे की जर दोन्ही पण संख्यांमध्ये अंकांची संख्या सेम असेल आणि पहिला अंक सुद्धा सेम असेल, काय करायचं। उदाहरणार्थ 56,871 आणि 53,478 अशा दोन संख्या इथं आहेत, दोन्ही संख्यांमध्ये अंकांची संख्या सारखी आहे। उदाहरणार्थ ही पण 5 अंकी संख्या आहे, ही पण 5 अंकी संख्या आहे। वर मी सांगितलं तसं पहिला अंक जर आपण पाहिला तर काय होईल, 5 पण इथं 5 दिसत आहेत पहिल्या स्थानावर, इथे सुद्धा 5च आहेत। अशा वेळेला संख्यांमध्ये लहान मोठेपणा कसा ठरवायचा, तर पहिला अंक सारखा असेल तर तुम्ही दुसरा अंक बघा, दुसरा अंक इथे किती आहे 6 आहे, इथे आहे 3। मग अशा वेळेला ज्या संख्येमध्ये पहिला अंक सारखा आहे त्यावेळी दुसरा अंक जिचा मोठा ती संख्या मोठी, मग त्या नियमानुसार 56,871 हे मोठे असतील 53,478 पेक्षा। हे झालं या ठिकाणी पहिला अंक सारखा असेल तर, काही ठिकाणी पहिला दुसरा पण सारखा असतो, मग पहिला अंक सारखा आहे म्हणून दुसरा आपण बघितला, पहिला दुसरा सारखा असेल तर तुम्ही तिसरा अंक बघा, पहिला दुसरा तिसरा सारखा असेल तर तुम्ही चौथा अंक बघा, आणि याप्रमाणे आपण त्या संख्यांमधला लहान मोठेपणा ठरवू शकतो। हे साधे नियम वापरून आपण कितीही मोठी संख्या असली किंवा कितीही छोटी संख्या असली,
कोणत्याही दोन संख्यांमधला लहान मोठेपणा आपण सहज ठरवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा स्कॉलरली इनहॅन्स द लर्निंग या चॅनलला. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.